आजच डाउटनट ॲप डाउनलोड करा. डाउटनटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील. काय सोडवणार तेही मराठीत. फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा. आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्र हो, चला तर हा प्रश्न सोडवूया. प्रश्न आहे की अ बॉडी इज प्रोजेक्टेड विथ अ व्हर्टिकल व्हेलॉसिटी ऑफ 30 मीटर पर सेकंड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. द मॅक्झिमम हाईट अँड हॉरिझॉन्टल रेंज आर रिस्पेक्टिव्हली. आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे 79.53 मीटर आणि 1148 मीटर. दुसरं ऑप्शन आहे 11.48 मीटर अँड 79.53 मीटर. तिसरं ऑप्शन आहे 159.06 मीटर 11.48 मीटर. आणि चौथं ऑप्शन आहे 22.96 मीटर आणि 79.53 मीटर. तर आपल्याला काय काय विचारले? आपल्याला मॅक्झिमम हाईट आणि हॉरिझॉन्टल रेंज काय आहे ते विचारले. आधी आपल्याला दिलेली काय काय दिलेले आहे ते आपण लिहून घेऊ ह्या प्रश्नामध्ये. आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे V0, ते किती आहे 30 मीटर पर सेकंद. त्यानंतर अँगल ऑफ प्रोजेक्शन दिलेला आहे किती 30 डिग्री. ठीक आहे, तर आता ह्या गोष्टींचा वापर करून आपण सुरुवातीला आपण हाईट काढूया. काय आहे हाईट काढण्याचा फॉर्म्युला? तर तो आहे की HEM इज इक्वल टू मॅक्झिमम हाईट आहे म्हणून V0 साईन थीटा 0 होल स्क्वेअर्ड अपॉन 2G. तर आता काय करायचं आहे? तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिलेल्या किमती ठेवायच्यात. ठीक आहे, चला तर मग तसं करूया. H इज इक्वल टू V0 किती आहे 30 आहे. त्यानंतर साईन 30 किती येतं? हाफ येतं अपॉन 2G. ठीक आहे, 2 × 9.8. ठीक आहे, याचा स्क्वेअर्ड घ्यायचा तर 30 / 2 येते 15. 15 चा स्क्वेअर किती होतो? तर 225. हा झाला 15 चा स्क्वेअर्ड अपॉन 2 × 9.8. याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला किती भेटतं? आपल्याला भेटतं की 22.96 मीटर. तर हे काय झालं? हाईट. त्यानंतर आपल्याला विचारलं की हॉरिझॉन्टल रेंज. हॉरिझॉन्टल रेंजचा फॉर्म्युला काय आहे? तो आहे R इज इक्वल टू V0 स्क्वेअर्ड साईन 2θ0 अपॉन G. ठीक आहे, येथे पण आपण व्हॅल्यूज टाकूयात आणि आन्सर काढूयात. तर V0 आपल्याला किती दिलेली आहे? 30. 30चा स्क्वेअर्ड साईन 2θ, थीटा 30 आहे तर साईन 2θ म्हणजे साईन 60 होतो. आणि साईन 60 किती येतो? साईन 60 येतं √3/2. टाकूयात आपण याच्यात व्हॅल्यू त्या. ठीक आहे, तर 30चा स्क्वेअर येतं 900, साईन 60 येतं √3/2 अपॉन 9.8. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला भेटतं किती? आपल्याला भेटतं 79.53 मीटर. तर अशा प्रकारे आपण हॉरिझॉन्टल रेंज काढलेली आहे. R इज इक्वल टू 79.53 मीटर. तर चला तर बघूया की कोणते ऑप्शन मॅच करतात आपल्या आन्सरशी. ठीक आहे, पहिला ऑप्शन मॅच नाही करत, दुसराही नाही करत, तिसराही नाही करत, तर चौथा करतो. काय हाईट म्हणतो? 22.96 आहे का तेवढी? बरोबर, हे ते लिहायत आलेली. त्यानंतर रेंज 79.53 तसंच आहे. त्याच्यामुळं चौथा ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. धन्यवाद.